सुखकर्ता दुखकर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्तेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय तुम्ही सगळ्यांनी पूजा करून घ्या चल मंगलमूर्ती विनायका गणपती बाप्पा तू आमच्याकडे पाहुणा म्हणून आलास आमच्यात राहिलास आम्हाला वर्षभर येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्याची ताकद देणारे दिवस अशीच कृपा आमच्यावर राहू देत आमच्या घरात सुखशांती लाभू देत गणराया या समद्यांची इच्छा पूर्ण होऊ दे ही तुझ्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या मंगल मूर्ती आता तुमची का बाकीच्यांची नेमकी कोणाची इच्छा पूर्ण होणार आहे आमचीच आजपासून भांडणाचा मोर्या झालाय चंदे बघ जरा कशाला लागते डॉल बिलवी झालं की दणक्या विसर्जन लाडू तू असला नसलाय की नाही काय लाडू काका बोका पुढच्या वर्षी गणपती कवा आणायचा पुढच्या वर्षी लवकर नाही येणार लाडू गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं तूच म्हणला ना मग लवकर येणार येणार अरे पुढच्या वर्षी शिरपती महादू अरे हे समद आवरून घ्या आणि नीट समद लावून घ्या तोर मी जेवणाचं बघते हा राधे ये माझ्या मदतीला राणा भाऊजी
झालं उजा उभेसनी कुठं काय काय नाही अहो काय कसं नाही कायम हसतमुख असणाऱ्या जाऊबाई सणासुदीचं एवढं तोंड पाडून गेल्या म्हणून विचारलं तब्येत बिब्येत ठीक आहे ना भ वय गणपतीची लईच दगदग झाली असेल थोरल्या ताई साहेबांनी वय का नाही ग चंदे कामाची जाऊबाईसनी कधी बी दगदगवत नाही बघ खरं काम लई आनंदाने करत्यात हे काय तरी वेगळंच आहे भाऊजी काय झालंय आम्हाला सांगा नाही वहिनी मला वाटते कामाची दगदग झाली असणार नाही हा चंदे हे बघ जाऊबाईसनी आज अजिबात काही कामं लावायची नाहीत वय वय त्यांना कामाची लई दगदग झाली राणा भाऊजींकडनं ऐकलं ना आता वय तेव्हा आजची समधी कामं आम्ही करणार येत्यास गोदक्का सूरज हा काय झालं तुला माहितीये का नाही राणादाने विसर्जनाला उशीर केला ना बघ म्हणून चिडले असणार वहिनी मी बघून येतो अरे हळूहळू इथन पुढे तुम्ही स्वतःला एकटे समजू नका मी ऐकी इथन पुढे तुम्ही जसं सांगशील तसच मग दे प्रॉमिस प्रॉमिस शब्द देतो तुम्हाला राणाचा शब्द म्हणजे शब्द बदल नाही माऊ काय झालंय काय झालंय माऊ तू रडतेस का लय काम पडतेत काय सांग की माऊ काय झालं माहित नाही मी विचारलं का बोललीच नाही काय रे लाडू हात पाय धुतला तू नाही अरे बाळा बाहेर ना आलं की हात पाय तोंड धुवायचं असते चल आमच्या बरोबर नाही मला वरती जायचंय वरती जायचंय इकडे इकडे येतो इथं बस जरा बरं तू बस जरा गंमत आहे गंमत आहे हा काय लाडू शेठ हा काय काम काय आहे वरती काकी रडाल्या रडायल्या हो बाई का रका म्हणून रडायल्या र माहित नाही मला अस आहे बाय बर लाडू आम्हाला सांग तुझी माऊ असं जोर जोरात रडायल्या का एकदम असं हळू थोडं थोडंच रडायल्या हवावर रडाल्या लई रडाल्या हे बघ लाडू असं मोठी माणसं रडत असतील का नाही तर बारक्यांनी त्यांच्याजवळ जाऊ नी तू एक काम कर तू तू आतमध्ये चल तुला लाडू देतो मस्तपैकी चल नको लाडू अरे नग कसा
अरे बाबा लई मोठी बातमी दिलीस तू, तुझं तोंड तर गोड करायला पाहिजे की नाही? चल बर चल. पण माऊला डाल्या. अरे तुझ्या माऊला काही होत नाही र, राणा भाऊजी गेल्यात की नाही आता माऊची काळजी घ्यायला. तू चल नाहीतर एक काम कर, तू आज जा चंदीला सांगतो आम्ही तुला मस्तपैकी लाडू द्यायला. जा 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 जा. ए चंदे आपल्या लाडूला लाडू दे बाई. लाड्या खर लई भारी बातमी दिलीस बघ. खरंच चूक झाली माझ्याकडे. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं मनाला लावून घेशील, पण आलो का नाही टाइमात? नाही म्हणजे जरा उशीर झाला, पण विसर्जन चुकलं नाही ना. या वर्षी झालं तसं पुढच्या वर्षी होणार नाही, ह्यो राणाचा शब्द आहे. आता कसं लोक मनाला लावून घेत आहे, म्हणलं ना बाबा परत उशीर होणार नाही म्हणून. का गेला होता चकीकडे? विसर्जनापेक्षा ती जास्त महत्वाची झाली आहे का आता? इकडे सगळे घरातले तुमची वाट बघत होते आणि तुम्ही तिच्याकडे. का? म्हणजे सखी मॅडम कडे गेलो म्हणून तुम्हाला राग आले वय? हो आलाय मला राग. या इकडे तुम्ही चिडलायत आणि तिकडे सखी मॅडम चिडल्यात माझ्यावर. मधल्या मध्ये माझी चटणी झाली. तिला कशाला येईल रा, तिचा काय संबंध? हे फॉर्म भरायची शेवटची तारीख, हे फॉर्म भरून दिला नाही ना व म्हणून बैसटल्यात त्या. मग मी बी जरा तावतावत बोललो, मला घर नाही, घरातली माणसं नाहीत म्हणून किंमत नाही, असं लई काय काय बोललो. जर कमी रडायचंच बाकी होत्या. अहो कसं वसं समजवलं मी त्यासनी, पण तेवढं तुम्ही आला आणि चिडून निघून गेला. म्हणजे असं का बोललात तुम्ही तिला? ते रागाच्या भरात बोललो. अहो पण एखादी व्यक्ती दुखावली जाईल असं का बोललात तुम्ही? अहो त्यांनी फॉर्म भरणं मला धारेवर धरलं होतं. काय ऐकायला तयार नाहीत, यासनी माणसापेक्षा फॉर्म महत्वाचा, आणि तुम्ही फॉर्म भरून देत नाहीत हे त्यासनी कसं सांगणार? आणि त्यांचं आपलं सारखं फॉर्म फॉर्म फॉर्म, मग मला बी राग आला. मग ते गेलं तोंडात. अहो पण फॉर्म भरायची शेवटची तारीख हे मला का सांगितलं नाही? तुम्ही ऐकायच्या कंडिशन मध्ये होता का? आपला नाकावर राग धरून इकडे तिकडे फिरत होता, मग कसं सांगणार? अच्छा म्हणजे तुम्ही सांगितलं नाही, तुमची चूक आहे. म्हणजे माझीच चूक म्हणा इकडे सखी मॅडम, मी माझीच चूक म्हणताय? तुमच्या दोघीमध्ये अडकले बघा मी. आता तुमची चूक आहे म्हणल्यावर बोलणारच ना. खरंच कात्रीत सापडले बघा मी तुम्हा दोघींच्या. आता तो फॉर्म घ्या आधी, नाहीतर परत कात्रीत सापडा. Thank you.
हे समजा आधी करून दिलं असत एवढं समजा रामायण घडलंच नसत. अच्छा म्हणजे चूक माझी आहे म्हणा की तर काय. नाही नाही म्हणजे माझीच चूक आहे. नाही चूक माझीच होती. मी जरा चुकीचा विचार केला. कसला चुकीचा विचार. सांगा की म्हणजे फॉर्मचं महत्व माझ्या लक्षात आलं नाही म्हणून म्हणाले. जोर जोरात फायटिंग सुरू असणार आहे आतमध्ये. बरं ताई सर अहो मग अशी मोठमोठ्यांदा आवाज येत होत आता कसं काही ना झालाय आवाज. अगं आता एवढं झालंय म्हणल्यावर मूळ मूळ रडत बसली असेल मास्तरी. काय चंदे या टायमाचा गणपती पाहला का नाही. ताई सर बोललंयच खटकं उडालं दोघांमध्ये. आता हे खटकं अजून वाढणार आम्ही वाढवणार. अगं चंदे विसर्जनाच्या टायमाला भांडणाचं आगमन झालंय तर यांच्या प्रेमाचं बी कसं विसर्जन होत आहे ते बघतो. भारीच की बघताय साहेब कधी नाही ते तुमच्या मनासारखं व्हायलंय. आता हितनं पुढं आमच्याच मनासारखं होणार आहे. हा बघत बसतो. झालं अरे वा हे गेलो नाही आलो बघा. जोवर सखी म्हणवास मी फॉर्म देत नाही तोवर त्यास निघा चैन पडणार नाही बघा. आलो आहो. मी काय म्हणते मी पण येऊ का सोबत. तुम्ही या टायमाला. हो मी विसर्जनाच्या वेळेला तुम्हाला बोलवायला आले तेव्हा सुद्धा काही न बोलता निघून आले. सखीला विसर्जनाला ये असंही नाही म्हणाले आणि त्यात तुम्ही सुद्धा नको तेवढं बोललात. तिला वाईट वाटलं असेल. वय वाईट तर वाटलंच ना त्याच. मग मी येते ना सोबत तेवढंच तिला बरं वाटेल. चालते की चला हो आवरून घेऊयात चला. अहो एकदा का फॉर्म दिला की फॉर्मचा इशे कट. अहो आज दणकून खाणार आहे बघा मी. ताई सर यांच्या प्रेमाचं विसर्जन होणार म्हणून म्हणला होता सर आणि हे काय. अगं पण या दोघांची भांडणं आपण आपल्या कानाने ऐकली होती की नाही. होय मग. हा मग आवाज बंद झाला तेव्हा भांडण मिटलं असेल. तुम्ही एवढी जीवतोड मेहनत करायला सर पर तुमच्या मनासारखं काय बी होईना झालंय. खरेची दुनियाच राहिली नाही.